8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम महाराष्ट्र शासनाने जारी केली आहे। तिसरी लाट सावरण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण घेणे काळाची गरज आहे। ज्यांनी लसीकरण घेतले नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण जवळच्या केंद्रात जाऊन घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे व आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी दिली आहे। सोलापूर शहरातील सर्व दुकाने, भाजी मंडी, मार्केट यार्ड, कपड्याची दुकानं, मॉल्स, सर्व आस्थापनांना आणि फेरीवाल्यांना अशा सूचना देण्यात येत आहेत की आपल्या कमीत कमी एक तरी वॅक्सिनेशन आपलं झालेलं पाहिजे, नाहीतर आम्ही महापालिकेचे झोन अधिकारी आणि तसेच सफाई निरीक्षक SI CSI यांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई चालू करणार आहोत। महापालिकेच्या वतीनं शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात वैक्सीनेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे। मिशन कवच कुंडल मध्ये प्रत्येकाने वैक्सीनेशन झालेलं पाहिजे। अजूनही 42% लोकांचं पहिलं डोस सुद्धा झालेलं नाही आणि 75% दुसरा डोस घेतलेला नाही। आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतोय की लस घेणं हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी गरजेचं आहे। हा तुमच्यासाठी आहे हे समजणं गरजेचं आहे। प्रत्येकाने लस घ्या, नाहीतर आम्ही दंडात्मक कारवाया चालू करणार आहोत। ज्याही जवळच्या सेंटरमध्ये तुम्हाला लस, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लस उपलब्ध करून देण्याची आम्ही सोय केलेली आहे। प्रत्येक दुकानदारांनी, आस्थापनांनी कुठलाही वेळ न दडवता आपण लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करून घ्यावं। धन्यवाद। राज्य शासनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शहर आणि जिल्ह्यांमध्ये 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर अखेर मिशन कवच कुंडल या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही कालपासून या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सुरुवात झालेली आहे। शहरातील सर्व 15 नागरी आरोग्य केंद्रांतर्गत अधिकाधिक व्यापक प्रमाणात ह्या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्याचा मनपा प्रशासनाचा संकल्प आहे। सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम चालू आहे। या निमित्ताने मी सर्व मातांना, भगिनींना आवाहन करते की ह्या उत्सवाचे औचित्य साधून आपण आपल्या घरातील सर्व कुटुंबियांचे, 18 वर्ष वयोगटावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हावे, हे या निमित्ताने आवाहन। शहरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने लसीकरण करून घेणे ही काळाची गरज आहे। ज्यांचा पहिला डोस घेऊन झालेला आहे अशांनी जर कोविशिल्ड लस घेतली असेल तर 84 दिवसांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे। ज्यांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी 30 दिवसानंतर दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे। याप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेऊन आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना पर्यायाने शहराला कोरोनापासून संरक्षित करावे, असे आवाहन या निमित्ताने मी करते।